हेलो फ्रेंड्स, नमस्कार. मी शिवानी दिलीप खोडपे आपलं शेड्स ऑफ शिवामध्ये स्वागत करते. तर मी आज आहे योगनगरी ऋषिकेशमध्ये. आणि जसं की आपल्याला सर्वांना माहिती आहे की ऋषिकेश हे योगाचं कॅपिटलच मानलं जातं. म्हणजे इथे योगासन खूप महत्त्व आहे. योगासनाचं खूप सारे आश्रम आहेत, खूप सारं वेगवेगळे आपल्याला अपॉर्च्युनिटी मिळतात इथे योगासाठी, जर आपण योगा करणार असाल तर. आणि मी आता इथे ट्रिपला आलेली आहे आणि मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे की एकदम अगदी 5 मिनिटमध्ये आपण काय योगा करायला हवा. मीन्स मेन काय आहे की ॲटलिस्ट इतकं तरी करायलाच हवं आपण रोज. तर मी आज तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे, माझं मॉर्निंग रुटीन. आणि म्हणजे जेव्हा मी ट्रिपला येते 5 मिनिटमध्ये काहीतरी करायचं आहे आणि निघायचं आहे पुढे, ज्याच्यामुळे आपले पूर्ण बॉडी पण मोकळी झाली पाहिजे, आपली बॉडी एनर्जेटिक पण राहिली पाहिजे आणि आपल्याला दिवसभर फ्रेशही वाटलं पाहिजे आणि मेन आपला माइंड शांत आणि छान राहिला पाहिजे. तर मी तुमच्यासोबत आज माझं मॉर्निंग रुटीन शेअर करते आहे. तर आपण करूयात आजचा व्हिडिओ सुरू. सर्वप्रथम ओंकार करायचे असतात. म्हणजे मी हेच सजेस्ट करेल की सर्वप्रथम ओंकार करायचे. ओंकार हे आपल्या सोलसाठी, आपल्या माइंडसाठी खूप जास्त उपयुक्त असतं. आपलं दिवसभर, आपला दिवस खूप फ्रेश जाण्यासाठी, माइंड फ्रेश राहण्यासाठी आपण ओंकार हे नक्कीच करायला हवे. तर ओंकार आपण आपल्या इच्छेनुसार करू शकतात. आज मी 3 ओंकार करणार आहे, त्यानंतर सूर्यनमस्कार आणि एक कुठलंही सिंपल प्राणायाम आपण करायचा लास्टला. तर मी सर्वप्रथम ओंकार करते आहे, त्यानंतर मी सूर्यनमस्कार करणार आहे आणि त्यानंतर मी अनुलोम विलोम करणार आहे. तर आपण आता सुरू करणार आहोत ओंकार. कुठल्याही एका आसनात बसून घ्यायचं. जर आपण मांडी किंवा स्वस्तिकासन किंवा अर्धपद्मासन किंवा पद्मासन घातलं असेल तर आपल्या हाताची राहील ध्यानमुद्रा आणि ध्यानमुद्रा राहील आपल्या गुडघ्यांवर. आणि जर आपण वज्रासनात असलो तर हाताची राहील द्रोणमुद्रा आणि द्रोणमुद्रा राहील अशी गुडघ्यांवर. सो आपण करूयात सुरू. डोळे बंद करून घ्यायचे आहेत. एक दीर्घ श्वासात घ्यायचं. पूर्ण डोक्यातली काळजी, टेन्शन पूर्णपणे बाहेर काढायचं श्वास सोडताना. तुमच्या श्वासाला करायचं आहे ओंकार. आजूबाजूची जाणीव करून दोघं हात एकमेकांवर रब करायचे आहेत, त्यांना फुल गरम करायचं आहे पूर्ण. आणि हळूवारपणे ते डोळ्यांवर ठेवून डोळे हातामध्येच उघडायचे आहे. आणि आपला ओंकार झालेला आहे, आता आपण करणार आहोत सूर्यनमस्कार. सूर्यनमस्काराचं मी एकच आवर्तन तुम्हाला दाखवलं आहे, याचंच अपोजिट. म्हणजे मी स्टार्टिंगला पहिले उजवा पाय घेतला तेव्हा आपण डावा पाय घ्यायचा आहे, जेव्हा मी डावा घेतला तेव्हा आपण उजवा घ्यायचा आहे, असं पूर्ण एक आवर्तन होतं. तर हे 2 सूर्यनमस्कार म्हणून एक आवर्तन, असं मी एकच आवर्तन म्हणजे अर्धच आवर्तन केलेलं आहे. तर सूर्यनमस्कार आपण बघितलेला आहे, नसेल माहिती तर माझ्या आधीचा व्हिडिओ बघून द्या. सूर्यनमस्काराचं मी टाकलेलाच आहे. आता आपण करणार आहोत
अनुलोम विलोम त्याच्यासाठीही आपण कुठल्याही एका बैठक स्थितीमध्ये बसायचं, बैठक स्थितीमध्ये बसले नाही तरी चालेल, आपण जर एखादी चेअरवर और घरी कुठे आपण बसलेलो असू तरी चालेल, त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. अनुलोम विलोम हा खूप इझी आणि खूप फायदेशीर असा प्राणायाम आहे. तर त्याच्यासाठी आपण कुठल्याही एका आसनात बसून घ्यायचं. एक हात आपला असेल मांडीवर, दुसरा हात असेल, पहिले दोन बोटं आपण त्याचे आतमध्ये घेऊन घेऊ, याला प्रणव मुद्रा बोलतात. फर्स्ट फिंगर आणि मिडल फिंगर आपण मध्ये घेणार आहोत. उजव्या नाकावर आपण उजव्या हाताचा अंगठा ठेवणार आहोत आणि डाव्यावर हे दोघं बोटं असेल. पूर्ण आवर्तनासाठी आपण पहिले डाव्याने श्वास घेतो, उजव्याने सोडतो, पुन्हा उजव्याने घेतो आणि डाव्याने सोडतो, असं एक आवर्तन पूर्ण होतं. आपण करणार आहोत आता एक आवर्तन, मी तुम्हाला करून दाखवते. आणि असे आपण ॲटलिस्ट 5 आवर्तन करायचे, म्हणजे आपल्याला खूप छान वाटतं दिवसभर. तर करणार आहोत आपण सुरू. एक हात प्रणव मुद्रा, एक हात गुडघ्यावर, डोळे बंद, ह्याचा श्वास डाव्याने, दोन आवर्तन केलेले आहेत हळूवारपणे. आपल्याला जेव्हा वाटेल आजूबाजूला, आपल्याला आपली आजूबाजूची जाणीव होईल, तेव्हा आपण दोघं हात एकमेकांवर रब करू, डोळ्यांवर ठेवून डोळे ओपन करून घ्यायचे आहेत. तर हा होतं अनुलोम विलोम. आणि हे एकदम सिम्पल मी सांगितलं, जर तुम्हाला अगदीच काही पॉसिबल नाही आहे, 5 मिनिटमध्ये होणारे आसन आहेत. 5 मिनिटमध्ये आपला दिवस खूप फ्रेश जाऊ शकतो जर आपण इतकं जरी केलं तरी. तर मी सजेस्ट करेल की तुम्हाला हे आपण नक्की करावं. आपण जर ऑफिसला जात असाल, आपण घरात असाल, घरी लोक असतात, आपल्याला काही कामं असतात, हे आसन असे आहेत की कोणाला कळतही नाही आणि आपले कधी होऊन जातात हे आपल्यालाही कळत नाही. सो मी सजेस्ट करेल की तुम्ही रोज थोडा तरी योगा करावा. आणि चला आज आम्ही ऋषिकेश फिरणार आहोत, ऋषिकेशची मजा घेऊया. तोपर्यंत बाय. जर आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. जर आपल्याला कोणाला शेअर करायचं असेल, कोणाला सांगायचं असेल, रोज आपण इतकं जरी केलं तरी आपल्याला खूप आहे, तर शेअरही करा. अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू, धन्यवाद.